नांदेड़ में संस्था चालक के विरोध में गुन्हा दाखिल करने के लिए आमरण अनशन शुरू हो गया है। नांदेड़ जिले के बिजू तालुका बिरोली में लोक शिक्षण प्रशासन संस्था के पदाधिकारियों ने लाखों रुपए लेकर नौकरी लगाने के बारे में धोखा दिया। उनके विरोध में कुंडलवाड़ी पुलिस थाने में तहरीर दी गई, मगर पुलिस थाने अधिकारियों ने तहरीर लेने के बाद भी गुन्हा दाखिल करने से इनकार कर दिया। उन अधिकारियों और संस्था चालक पर गुन्हा दाखिल होने तक अक्षय कुमार वानोले और 20 शिक्षकों ने नांदेड़ जिलाधिकारी को निवेदन किया है और आमरण अनशन शुरू कर दिया है। जिला नांदेड़ में लोक शिक्षण प्रसारक मंडल बिजूर संचालित अशोक पाटील विद्यालय कुंडलवाड़ी शाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे। आमच्या शाळेचे संस्थाचालक श्री विक्रम लक्ष्मण राठोड यांनी 2012 पासून मीच शाळेचा संस्थाचालक आहे असे मला बनावट दाखवून माझी फसवणूक केली आहे। मुळात ते 18/11/2015 पासून त्यांनी लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत। तेच अशोक प्राथमिक विद्यालयाचे प्राध्यापकही आहेत। त्यांनी आमच्या वेतन कपाती जे माहे वेतन असतात त्याच्यामध्ये आमची शाळा 80% ग्रँट मान्यता असूनही आम्हाला पगारचे 7% देत होता। त्याबाबत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीवर श्री नोमुलवार सरांनी चौकशी करून आमच्या पगारीचा अप्रतापर झालेली अप्रतापर ही शिक्षण विभागास निदर्शनास आणून दिली। तरी शिक्षण विभागाने आमच्यावर कोणतीही कारवाई केली त्याप्रमाणे त्या हेतूने माझ्यावर झालेला अन्याय माझ्यावर माझी झालेली फसवणूक त्याबाबत मी 22 तारखेला कुंडलवाडी पोलीस स्टेशन श्री पोलीस सहाय्यक निरीक्षक भापकर साहेब यांना तक्रारीचा अर्ज दाखल केला। त्यांनी तक्रार अर्ज दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहे। त्याबद्दल मी श्री विक्रम लक्ष्मण राठोड चौथीचे सचिव यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मी इथेच बसणार आहे आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला यांनी कार्यवाही करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संस्थांतर्गत शिक्षक आहे आणि 2012 पासून या शाळेवर नसतानासुद्धा संस्थाचालकांनी मला 2012 पासून संस्थेवर दाखवून कार्यालय दाखवून माझ्या नवे शासनाची जवळपास 3 शाळेची मिळून आम्हा सर्व 121 शिक्षकांची 1,20,00,000 रुपयाचे या ठिकाणी अपहरण केलेलं आहे आणि आम्ही त्याबाबत विचारणा केली असता आम्हाला त्यांनी मारून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही इतर ठिकाणी तक्रारसुद्धा केली आहे। पण आम्ही तक्रार केल्यानंतर आम्हाला पोलीस न्याय द्यायला तयार नाही। चौकशीमध्ये सुद्धा त्यांनी 1,20,00,000 रुपये अपहरण केल्याचं किंवा खाल्ल्याचं सिद्ध झालेलं आहे। पण या ठिकाणी सिद्ध होऊनसुद्धा आम्हाला कोणी न्याय द्यायला तयार नाही।